शिवजयंती अवघ्या एका दिवसावरती येऊन ठपली आहे. सगळीकडं छत्रपती शिवरायांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. याच शिवमय वातावरणात भादोली येथील कला शिक्षक संतोष कांबळे यांनी 1 इंच खडूवर आणि साबणावर छत्रपती शिवरायांची मूर्ती साकारून शिवरायांना अभिवादन केलंय. हे शिल्प साकारण्यासाठी कला शिक्षक संतोष यांनी बरेचसे कष्ट घेतलेत. सध्या अनेक मंडळ, संस्था, बालसमूह भगवे झेंडे, मफलर, शिवरायांची मूर्ती हे सर्व घेऊन शिवजयंतीची जोरदार तयारी करतायत. त्यामुळे सगळीकडचं वातावरणच अगदी कसं शिवमय झालंय. आणि याच शिवमय वातावरणात भर घालत हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील कला शिक्षक संतोष कांबळे यांनी छत्रपती शिवरायांचं शिल्प खडू आणि साबणामध्ये साकारलंय. आजपर्यंत कला शिक्षक कांबळे यांनी अनेक देवदेवता, राष्ट्रपुरुष, आदिमानव, अखंड साखळी, पेन, मोबाईल सारख्या वस्तूंबरोबर अनेक शिल्परचना साबणात साकारल्यात. बाजीप्रभू देशपांडे, राम लक्ष्मण सीता, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ, श्रीकृष्ण अशा अनेक शिल्पाकृती त्यांनी साबण आणि खडूमध्ये साकारलेल्या आहेत. तर आपट्याच्या पानावर देवीच्या 3.5 शक्तीपीठांसह 7 देवतांचीही यापूर्वी त्यांनी कलाकृती साकारली आहे. त्यांनी आजवर चित्रकला क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पारितोषिकं सुद्धा मिळवून दिलेली आहेत. नेहमीच्या कलाकृतींपेक्षा साबण आणि खडू या देवदेवतांच्या कलाकृती साकारणारे, नाविन्यपूर्ण कलाकुसरीची झालर देणारे शिक्षक म्हणून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आणि या ओळखीसाठी, नाविन्यपूर्ण कलेसाठी अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.